ओम नमः शिवाय, 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 शिवाय, ओम नमः 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 शिवाय, अगं असं कर, राजवाड्यात जा आणि राणी सरकारांना आमचा निरोप दे, म्हणावा आज आमचा 17वा सोमवार आहे. 5 शेर कणिक घेऊन त्यात गुळ तूप घालून त्याचा चुरमा करा, त्याचे 3 समान भाग करा आणि 1 भाग घेऊन देवळात या. जा आमचा निरोप द्या. नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काय ग रत्नावली? महाराजांनी आपल्यासाठी निरोप दिलाय. निरोप? काय सांगितलंय? आज महाराजांचा 16 सोमवार, व्रताचं उद्यापन आहे. हो हो, मग तुला काही घेऊन यायला सांगितलंय का? हो, महाराजांनी सांगितलंय 5 शेर कणिक घेऊन त्यात गुळ तूप घालून त्याचा चुरमा करावा व त्याचे 3 भाग करून लवकर देवळात घेऊन यायला सांगितलंय. काय चुरमा करून घेऊन देवळात बोलवले? बर, जा तू, मी तुला बोलावते. ठीक आहे. काय बरं करावं? चुरमा करून घेऊन देवळात बोलवलंय, पण असं कसं पाठवणार? अहो महाराज एवढ्या मोठ्या राज्याचे राजे आणि त्यातून 16 सोमवार व्रताचं उद्यापन आणि काय तर म्हणे चुरमा मागितलाय, ह्यांना ना तर काही कळतच नाही. अहो कोणी ऐकलं आणि कोणी पाहिलं तर महाराजांची थोरवी तरी राहील का? त्यापेक्षा असं करावं, तबक भरून धन देवळात पाठवावं, म्हणजे जनतेला समजेल की महाराज किती थोर आहेत ते. असंच करावं. रत्नावली, ए रत्नावली जी, हे तबक घेऊन देवळात जा आणि महाराजांना दे, त्यांना म्हणावं मी पाठवलंय. जा. ठीक आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि इकडे
ओम नमः शिवाय। ओम हे काय आणलंयस? मी तुला सांगितलं होतं चुरमा घेऊन ये, हे धन का आणलंयस तू? महाराज मी आपलं निरोप राणीला सांगितलं पण त्यांनीच मला हे तबक दिलं। अरे देवा आता काय करावं? अहो सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी पूजा पार पडली पाहिजे। हे घे, हे घेऊन जा आणि ताबडतोब नैवेद्य घेऊन ये, जा। ठीक आहे। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। हे राजा तुझे व्रत भंग पावले आहे, राणीने आज चुरम्याचा प्रसाद न पाठवून व्रताचा भंग केला आहे। जर या स्त्री बरोबर तू राज्यात राहिलास तर तुझं राज्य तुझी संपत्ती गेलीच म्हणून समज, तुझं वैभव नष्ट होईल, तेव्हा तिला घरी ठेवू नकोस। अन्यथा होणाऱ्या गंभीर समस्यांना तुला सामोरं जावं लागेल, घालवून दे तिला। देवा देवा रे काय अनर्थ झाला? देवा क्षमा कर मला, शिवशंभो शिवशंभो क्षमा कर देवा, मला क्षमा कर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। खरंच काही कळेनास झालं, मोठा गंभीर प्रसंग ओढवला आमच्यावर। अहो या राज्यातून राणी सरकारांना बाहेर घालवायचं म्हणजे फार अवघड आहे होते। खरंय महाराज, राणी साहेबांच्या बालपणापासूनच मी राज्याचा प्रधान म्हणून जबाबदारीनं काम पाहत आहे। तसं पाहिलं तर हे राज्य म्हणजे राणी साहेबांच्या पिताश्रींचं, म्हणजे राणी साहेबांचंच। त्यांच्या राज्यातून त्यांना घालवून द्यायचं म्हणजे मोठं अन्याय करण्यासारखं आहे त्यांच्यावर। मला मान्य आहे प्रधानजी, हो पण साक्षात शिवशंभूंची आकाशवाणी मी ऐकली आहे, त्यांनी सांगितलं राणी सरकार जर या राज्यात राहिल्या तर हे राज्य वैभव सगळं काही बुडेल। हो आम्ही तरी काय करणार, काय दुर्दैव विलास आहे पहा, राणीला जर या राज्यात ठेवायचं तर हे राज्य आम्हाला गमवावं लागणार। आणि या राज्याच्या हिताचा विचार करायचा झाला तर राणी आमच्यापासून दुरावणार। महाराज मी एक सांगू? बोला प्रधानजी। महाराज राज्याच्या हितासाठी जर आपण राणीला अंतर देणार असाल तर ते मला योग्य वाटते, कारण न जाणो जर राज्य गमावण्याची वेळ आली तर ह्यापेक्षाही वाईट अवस्था ओढवेल। तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे प्रधानजी, कठोर होऊनच हा निर्णय घ्यावा लागणार आहे आम्हाला। आमचा निर्णय अंतिम आहे महाराज, असे कठोर होऊ नका। मी केवळ आपला मोठेपणा जपण्यासाठी तमक भरून धन पाठवलं होत, परंतु मला काय माहिती याचा एवढा गंभीर परिणाम होईल ते। तुम्ही हे जे केलं ते आमच्या हितासाठी असं जरी मानलं तरी अहो त्या परमेश्वरापुढे धनाचं ते काय मोल, त्याच्यापुढे या सगळ्या गोष्टी गौण आहेत।
परमेश्वराला फक्त भोळा भाव, नम्रता, दृढ श्रद्धा एवढंच हवं असत. तुमच्या एका अविचारानं आमचं 16 सोमवाराचं व्रत भंग पावलं. तुमच्या या चुकीची शिक्षा मी माझ्या प्रजेला का देऊ? उद्या कोण जाणे, दुसऱ्या राजाच्या हातात ही सत्ता गेली आणि तो अधर्मी आणि निर्दयी निघाला तर या प्रजेला किती हाल अपेष्टा सोसाव्या लागणार आहे त्याची कल्पना आहे तुम्हाला? शेवटी जनहितासाठी तुम्हाला हे राज्य सोडावंच लागेल. नको महाराज, असा अन्याय करू नका. मी कुठे जाऊ, कुठे राहू? हे पहा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, माझा निर्णय अंतिम आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे.